देश के इस चुनावी महासंग्राम में निरंतर राजनीतिक दलों की प्रतिक्रियाएं आगे आ रही है। उसी बीच अब शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत ने उद्धव ठाकरे पर तंज कसा है, जहां उन्होंने कहा कि कल तक हाथ के पंजे को हत्यारे का पंजा कहने वाले उद्धव ठाकरे को अब हाथ के पंजे पर वोट देना पड़ रहा है। साथ ही शरद पवार जी को मशाली के लिए वोट करना होगा। कई जगहों पर ऐसी ही स्थिति पैदा हो गई है, लेकिन लोगों के मन में कोई भ्रम नहीं है। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण्यांच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे। पहा, कालपर्यंत जे उद्धव ठाकरेजी हाताच्या पंजाला खुनी पंजा म्हणत होते, तेच उद्धव ठाकरेंना आता पंजा या निशाणीवरती मतदान करावं लागणार आहे। तिकडे शरद पवारजींना मशाल या चिन्हाला मतदान करावं लागणार आहे। आदरणीय राज ठाकरेजी यांना धनुष्यबाण यांना मतदान करावं लागणार आहे। म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पक्षाची चिन्ह वेगळी आहेत, परंतु आता वेगळ्याच चिन्हांवरती त्यांना मतदान करावं लागत आहे। त्यांच्या मनात त्यामुळे द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे, परंतु जनतेच्या मनामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची द्विधा मनस्थिती दिसून येत नाही। जनतेला माहीत आहे, कितीही जरी या विरोधकांनी आरडाओरड केली की घटना बदलली जाणार आहे, आरक्षण रद्द होणार आहे, परंतु घटना ही कायद्याने कुणालाही बदलता येत नाही हे जनतेला हळूहळू कळायला लागलेले आहे। आरक्षण सुद्धा कोणताही पक्ष बदलू शकत नाही किंवा रद्द करू शकत नाही, मात्र सत्तेच्या हव्यासापोटी हे विरोधक आज आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्यावरती नाना प्रकारचे आरोप करत सुटलेले आहेत। परंतु जनतेने ठरवलेलं आहे आमचा उमेदवार एकच, आणि ते म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदीजी। त्यांच्यासाठी जो जो उमेदवार लढत असेल त्यांच्या बाजूने त्याचं जे काही चिन्ह असेल त्यालाच मतदान होणार आहे। बाकी या नेत्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची मनस्थिती त्यांची कशी असो, जनता ठाम आहे नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याकरता। धन्यवाद।